आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज्यव्यापी अधिवेशन आज संपन्न होता है। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुलेंचा सर हे जे अधिवेशन आहे हे अधिवेशन सर्वांना भाषण करायला देण्यासाठी अधिवेशन नाही। हे अधिवेशन आहे ते महाराष्ट्राच्या समाजकारणाला राजकारणाला दिशा देणारे हे अधिवेशन महाराष्ट्राचं अधिवेशन आहे। या अधिवेशनामध्ये पुण्याच्या सगळ्या लोकांना भाषण करायला देणं शक्य नाही। या ठिकाणी पत्रकार बसलेले आहेत, आपल्याला लवकरात लवकर अधिवेशन सभा संपवायची आहे, त्यामुळे पुण्याच्या सगळ्या लोकांना एखाद्याला भाषण देता आलं नाही म्हणून त्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेणं बरोबर नाही आहे। भावा ढवळी अशा पद्धतीचा महासागर आहे आणि अशा पद्धतीनं जे काही आपलेच कार्यकर्ते आहेत ते म्हणजे पत्रकारांना विनंती आहे की महेश शिंदे हा आमचा कामगार आघाडीचा आपल्या कामगार कमी ब्रिगेडचा अध्यक्ष आहे आणि त्याला भाषण करायला दिलं नाही म्हणून तो खाली गेला म्हणजे बाहेरचं कुणी आलेच नाही आहे। त्याला भाषण द्यायचं कोणाला किती लोकांना द्यायचं ते सांगितलं पुण्याचे तीन चार लोक बोललेले आहेत महाराष्ट्राच्या अनेक मोकळ्यातून लोक आलेले आहेत आणि लोकांनी माणसं आणलेली आहे म्हणून माणसं आणलेली आहेत म्हणून काय तुम्हाला बोलायला दिलं पाहिजे असं आहे का? प्रत्येक माणसाला बोलायला दिलं पाहिजे असं अजिबात नाही आहे। इतर पक्षामध्ये मी काल भंडाऱ्यामध्ये त्या ठिकाणी फक्त एकच वक्ता बोलला आणि मी बोललो आणि ते बोलले त्यामुळे त्या खासदार आलेले आहेत आमदार आलेले आहेत महापौर आलेले आहेत या लोकांना बोलायला मिळालं देशाच्या अनेक तो कानाकोपऱ्यातून पदाधिकारी आलेले आहेत महाराष्ट्राच्या सर्व स्टेट जनतेचे लोक इथे आलेले आहेत त्यामुळे अशा पद्धतीची भगवान गिरी माझ्या पक्षामध्ये चालणार नाही। ज्याला पक्षामध्ये राहायचं असेल त्याने पक्षामध्ये राहायचं आहे आणि त्याला भाषण दिलं नाही म्हणून अशा पद्धतीने आगाऊपणा करणं म्हणजे बरोबर नाही आहे। त्यामुळे पत्रकारांना विनंती आहे की आमच्या सभेमध्ये कोणी दुसरे कोणी आले नाही आहे आणि आमच्या सभेमध्ये दुसरे येऊ शकत नाही आले तर ते परत जाऊ शकत नाही कारण ते माझ्या पक्षामध्ये ना म्हणजे ते इथं आले की माझं भाषण ऐकून आणि सगळी ताकद बघून ते माझ्या पक्षामध्ये येणार तरी ते घोषणा द्यायला कोणी लोक दिसले आले तरी घोषणा नाही दिलेली आहे मी अनेक सभा उघडलेल्या आहेत मी काळे झेंडे सतत दाखवलेले आहेत त्यामुळे मी मंत्री झालो म्हणून मी काय या ठिकाणी चूक असणारा माणूस आहे विधानसभा माणूस आहे विकास माणूस आहे त्यामुळं या ठिकाणी काय मला काय बदनाम करण्याचा विषय नाही आहे मला बदनाम करण्याचं त्यांना करून द्या त्यांना आवाज कमी झाले एकदम ज्यांना कुणाला मला बदनाम करायचं त्यांना करू द्या मी बदनाम होत नाही जो मला बदनाम करेल तो बदनाम होईल माझ्या मनामध्ये कपट नाही माझ्या मनामध्ये युद्ध आहे माझ्या मनामध्ये भीम आहे माझ्या मनामध्ये जाऊ आहे माझ्या मनामध्ये मुली आहे माझ्या मनामध्ये अनाभाऊ आहे माझ्या मनामध्ये सावित्रीबाई फुले आहे रमाबाई आंबेडकर आहे आणि गेले पण आहे आणि आले पण आहे माझ्या मनामध्ये सगळेच आहे त्यामुळे आपण सगळ्यांना विचार करण्याचं आवश्यक आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे हा पक्ष लढाच्या माणसांचा पक्ष आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे मी इथंपर्यंत आलो की भाषण करून आहे भाषण करणारे राहिले मागे आणि भाषण करणार असं करणार चालत पुढे कारण या ठिकाणी तर म्हणजे भाषण केल्यामुळं फार कोणी मोठं म्हणजे असं पाहत नाही उलट एक जास्त भाषण वाढली वर स्टेजवर बसलेल्या जास्त एवढे गर्दी करतात कोणी लोक येतात कोणी उभा राहतात हे काय शिस्त तुम्ही म्हणजे गर्दी स्थित आहे कुठे येतो सेम वरती काय तुमच्याकडे रोजगार करताय का पक्षामध्ये काम तुम्ही करताय म्हणजे आपला रोजगार करताय का तुम्ही आणि मला सोडून आणि गेले एक गेला तर शंभर आहे म्हणजे माझ्या पक्षामध्ये अशी परिस्थिती आहे की माझ्या पक्षात आता जो कार्यकर्ता आहे तो कधी जातो या वाट बघणारे शंभर लोक असतात तो गेला
तुम्हाला आवाज नाही करणार, आवाज कमी करणार, त्याच आवाज करणार. म्हणजे मजबूत करण्यासाठी भारत नेशन, मजबूत करण्यासाठी भारत नेशन हे होत आहे आजचे अधिवेशन. मजबूत करण्यासाठी भारत नेशन हे होत आहे आजचे अधिवेशन. दलितांच्या दुश्मनांना घालण्यासाठी वेशन, दलितांच्या दुश्मनांना घालण्यासाठी वेशन मी करत आहे आज धोरणामध्ये माझं भाषण. त्यामुळं आपल्याला समाजामध्ये परिवर्तन करायचं. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा भारत उभा करायचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा भारत उभा करायचा आहे. मराठा दलितांना, बहुजनांना, अल्पसंख्याकांना एकच आणायचं आहे. आणि हे सगळं करण्यासाठी आज मी नरेंद्र मोदींच्या सोबत आहे, मी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहे. कुणाला पटत नसेल येऊ नये. तीन या ठिकाणी जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा ठसा लागला तर पाटीलची गुरुवाणी घेण्याची माझी तयारी आहे. मला मंत्रिपदाच्या अगोदरी एवढी मोठी अपेक्षा केलेली आहे. माझ्यासोबत माणसं आहेत आणि आता मी जरा ऑल इंडियामध्ये फिरतोय. ऑल इंडियामध्ये मेरा रिपब्लिकन पार्टी है, मिझोराम में है, नागालँड में है, मणिपूर में है, अरुणाचल में है, सिक्कीम में है, त्रिपुरा में है, आठों राज्य में रिपब्लिकन पार्टी की कार्यकर्ता आए हैं. नॉर्थ इंडिया में है, साउथ इंडिया में है, और दादरा नगर हवेली में है, पांडेचेरी में है, चंडीगढ़ में है, और अभी मैं पोर्ट ब्लेयर में जा रहा हूँ और वहाँ भी मतलब रिपब्लिकन पार्टी की स्थापना होने वाली है. और वहाँ मतलब काला पानी है, वहाँ सावरकर जी रहेंगे उधर, और हर कहीं कोई गड़बड़ करेगा तो उनको उधर झुकना पड़ेगा. उधर काला पानी है तो इसी तरह की बात करना अच्छी बात नहीं है. हमारे नए दिल्ली की बहुत एक्टिव नेता है, कार्यकर्ता है, उन्होंने इसी तरह चुनाव में कुछ ऐसा लाना और उधर जाकर कुछ प्यार लोगों को होना ऐसी बात नहीं है. इसीलिए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये सब की पार्टी है, मराठा लोगों की पार्टी है, ओबीसी की पार्टी है, अल्पसंख्यक लोगों की पार्टी है, और सभी लोगों को लेकर रिपब्लिकन पार्टी आगे बढ़ रही है. आपल्याला सगळ्यांना मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये बरेच दारू पकडलेले आहेत, परंतु अजूनही जर या ठिकाणी समाजाची भरी संबंध असेल अजून चौकशी करा. आमच्या समाजातल्या लोकांच्या मनामध्ये भावना अशी आहे की जर समाज भरीचा संबंध असेल तर कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे जर तुम्ही सरकारच्या वतीनं तुम्हाला हे प्रवास सापडत नसेल तर उमेदवारी तर त्या दिवशी म्हणून आपल्याला तशा मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की पुरावे सापडत नाही आहे, परंतु अजून आपण निरोपी घ्यावा अशा पद्धतीचं आमचं म्हणणं आहे. किंवा कोरेगावमध्ये आमच्यावर अन्याय झाला त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामध्ये मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे, त्याला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही मला बदनाम केला असेल तरी त्याला उत्तर देण्याचं काम झालेलं आहे. वाटतपूर्ती जर अशा पद्धतीने या विषयाची केली असती तरी सुद्धा त्या वाटपच्या विषयाला उत्तर देण्याचं काम झालेलं आहे. त्यामुळे मी बीजेपीसोबत आहे, मी संविधान वाचवण्यासाठी आहे. दलितांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. भारतीय जनता पार्टी सुद्धा अमित शहा यांनी मुंबई जाऊन जाहीर केलेला आहे की दलितांच्या आरक्षणाला अजिबात हात लागणार नाही. आणि अशा पद्धतीनं गिरीश बापटजी आपल्याला दलितांच्या आरक्षणाला धक्का लागू द्यायचा नाही. आणि नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये मला असं वाटतं की भरीची कामं झालेली आहे. कुंभमेळीचं काम आहे, चंद्रिंद्रपूर रोडचं काम आहे, दरवेच्या घरांचं काम आहे, त्यानंतर विजयाभूमीचं काम आहे, त्यानंतर महूचं काम आहे. अशा पद्धतीची अनेक कामं झालेली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीनं सातत्यानं प्रकार होतोय की हे संविधान बदलते. राहुल गांधी कोणते म्हणजे संविधान बचाव, संविधान बचाव हे होते आहे. म्हणजे राहुल गांधी बोलावून या काँग्रेस बचाव मदत करण्यात यायचे. काँग्रेस मजबूत करू, संविधान बचाने के लिए पंतप्रधान नरेंद्र मोदी या तुम्ही हो. आप उपकार करने की कोई आवश्यकता नहीं है. तर संविधाने अशा पद्धतीने बदलणार नाही आहे. परंतु भारतीय जनता पार्टीला जाणून गुरु बदलणार करण्याचा मागणी आहे. आमची आता सरकारची मागणी आहे. एसआरएची स्कीम आहे, या एसआरएच्या स्कीममध्ये आम्हाला 400 रुग्णांचे घर मिळालं पाहिजे. 2000 11 रुग्णाला मान्यता देण्यात आलेला आहे, परंतु 2014 पर्यंत रुग्णाला मान्यता द्या अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आम्हाला 450 रुग्णापर्यंत घर द्या ही आमची मागणी आहे. तसं शेतकऱ्या केलेलं आपण माफ केलेलं आहे. तसं दलितांचं आदिवासींचं जे कर्ज आहे हे कर्ज सुद्धा आपण माफ करावं. ते 800 कोटी रुपयाचं कर्ज आहे, ते कर्ज माफ करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की याला शेतकऱ्यांचं योगदान करूया, त्यानंतर आपलं कर्ज जे आहे ते माफ करण्याचा सुरुवात होणार आहे.
जय भीम, जय भारत, जय भारत।